मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. निफाड तालुक्यातील 10 गावात देखील राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश सावंत यांनी, पाहूयात. आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील या मराठा योद्ध्यांनी सरकारला दिलेलं 40 दिवसाचं अल्टिमेटम काल संपलं आणि आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवेली जिराटीमधून पुन्हा एकदा जो आहे तो आपला उपोषणाचा जो आहे शांततेचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि याच मार्गाने आपल्याला जे आहे ते आरक्षण मिळेल, मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. त्याचवेळी त्यांनी आवाहन केल्यानुसार आपण पाहतोय नाशिक जिल्ह्यातल्या गावागावामध्ये जे आहे ते मराठा समाजाच्या नेत्यांनी असेल, कार्यकर्त्यांनी असेल, तरुणांनी असेल, आपल्या गावामध्ये नेते असतील, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांना आपल्या गावात येण्यास बंदी केलेली आहे. निफाड हा नाशिक जिल्ह्यातील जो तालुका आहे तो राजकीयदृष्ट्या अतिशय सजग समजला जातो, सतर्क समजला जातो. आपला आमदार कोण पाहिजे, आपला नेता कोण पाहिजे आणि पूर्ण जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते ह्या निफाड तालुक्याच्या जो बागायती तालुका आहे इथे मोठ्या प्रमाणावर बागायती शेती आहे, द्राक्ष असेल, नंतर ऊस असेल यांचं मोठ्या प्रमाणावर पीक जे आहे ते ह्या निफाड तालुक्यात तयार होतं. ह्या निफाड तालुक्यातल्या सुमारे सध्या तरी 10 गावांनी जो आहे तो नेत्यांना गावबंदी केलेली आहे. गावबंदीचं जे आहे ते पत्रक काढलेलं आहे आणि विशेष म्हणजे ठिकठिकाणच्या ग्रामपंचायती असतील, ग्रामपालिका असतील यांनी ठराव केलेले आहेत की संपूर्ण गावकऱ्यांचा हा ठराव आहे. गावकऱ्यांच्या वतीने, सर्व समाजांच्या वतीने आणि मराठा समाज तर त्यात आहेत या सर्वांच्या वतीने जे आहे ते आपल्या गावात येण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांना जी आहे ती गावबंदी केलेली आहे. त्यामुळे आता याचे पुढे कसे पडसाद उमटतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण काळवांडेसह गणेश सावंत, न्यूज 8 महाराष्ट्र, नाशिक.